नमस्कार मंडळी, आज रामनवमी, प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मदिवस. हा जन्मदिवस आपल्या देशामध्ये याला मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे आणि आपण सगळेजण रामनामामध्ये दंगलो आहोत. अक्षरशः काही महिन्यांपूर्वीच राम जन्मभूमीवरती एका नवीन मंदिरात निर्माण झालं आणि प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 500 वर्षांपासून चाललेला तो झगडा, ते भांडण, तो वाद मिटला आणि त्याला अतिशय सुंदर शेवट प्राप्त झाला आहे. गेल्या काही दिवसात अक्षरशः लक्षावधी आणि करोडो लोकांनी त्या मंदिराला भेट दिली आहे. हे सर्व या गोष्टीचं द्योतक आहे की राम हा आमच्या संस्कृतीचा एक अविभाज्य अंग आहे आणि तो सर्व मर्यादा सोडून तिथे गेला आहे. कुठेही रामकथा सुरू असेल तर माणूस ती ऐकत राहतो. काही वर्षांपूर्वी जेव्हा रामायण वरती सिरियल आली होती तेव्हा रस्त्यावरती कर्फ्यू लागला असावा अशी स्थिती असायची आणि लोक टीव्हीला हार घालायची, त्याची पूजा करायची. तर आज आपण हा जो एका अर्थी मी जादूगार म्हणेन असं हे व्यक्तिमत्व आहे रामचंद्रांचं, तर त्याची माहिती थोडी आपण आज जास्त घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी अर्थच आपल्याकडे आले आहेत डॉक्टर रमा गोळवलकर. नमस्कार. परम भागवती हे तुमची नवीन गुरु आहे, जरा मला पाठकाला वेळ लागतोय. काही हरकत, त्यांची बाकी ओळख तुम्हाला सगळ्यांना आहेच की त्या मूर्तीशास्त्राच्या भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक आहेत, वक्ता आहेत, लेखिका आहेत, विचारवंत आहेत आणि त्यांच्याकडनं ही माहिती घेणं हे आपल्यासाठी अत्यंत भाग्याचं लक्षण आहे असं मी म्हणेन. तर का म्हणून रामाला आपल्या पूर्वजांनी इतका जास्त आदर्श, कारण आपल्या समोर जे काय दोन चार गुण आहे, एक पत्नीव्रता आहे, धनुर्धर आहे, मर्यादा पुरुषोत्तम असं त्याचं वर्णन आहे, परंतु या व्यतिरिक्त अजून रामामध्ये कोणकोणते गुण आहेत? श्रीरामाबद्दल बोलत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या व्यक्तिमत्वानी आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड संघर्ष केलेला आहे. काही खूप सुखी आयुष्य आहे या माणसाचं असं नाही. तो राजा होता, म्हणजे राजपुत्र होता आणि राजा होणार होता. आदल्या दिवशी त्याला सांगण्यात आलं किंवा त्याच दिवशी त्याला सांगण्यात आलं की तुला राज्यपद मिळणार नाही, तुला हे राज्य सोडायचं आहे आणि 14 वर्षाचा वनवास वनातच राहायचं आहे. आता तुम्ही विचार करा की हा केवढा मोठा निराशेचा क्षण आहे. परंतु ती व्यक्ती चेहऱ्यावरती कुठलेही दुःखाचे भाव न ठेवता एका क्षणात तयार होते की हो, माझ्या वडिलांनी दिलेलं वचन आहे, ते मला पूर्ण करणं आवश्यक आहे. आता अशा प्रकारची व्यक्ती, अशा प्रकारच्या गुणांनी युक्त अशी व्यक्ती ही आपला आदर्श म्हणून आपल्या पूर्वजांनी आपल्या समोर ठेवली. नुसतं वडिलांनी दिलेलं वचन पूर्ण करणे हे एक प्रसंगातून आपल्याला त्याचे काय काय गुण दिसतात. तर मला असं वाटतं की आपण ना वाल्मिकी रामायणाकडे गेलं पाहिजे, कारण श्रीरामाचं चरित्र सर्वप्रथम वाल्मिकी. आता या वाल्मिकींनी ज्या वेळेला एका क्रौंच पक्षाला आपल्या क्रौंची बरोबर, म्हणजे त्याची जी प्रेयसी होती किंवा त्याची जी मादी होती तिच्या बरोबर तो रत असताना एका निषादानी, म्हणजे एका फासे पारध्यानी त्याला बाण मारला आणि तो मेला. तर त्याची क्रौंची जी होती ती विलाप करू लागली आणि तो विलाप बघून आपल्या वाल्मिकी कवींना काव्य सुचलं, म्हणजे ते त्यावेळेला कवी झाले, कारण जगातली पहिली कविता ही वाल्मिकींनी रचली. हे कवी झालेत याची जाणीव त्यांना झाली की बा हे काय मी रचलं, मी अनुष्ठुप छंदात रचलेली हे काव्य आहे, श्लोक आहे. तेव्हापासून श्लोक नाही तर पूर्वी रुचा होता, तो शोकातून निर्माण झाला, तो श्लोक झाला आणि मग त्यांना असा निरोप देण्यात आला की तुमची काव्य प्रतिभा आता जागृत झालेली आहे. तर ब्रह्मदेवाचा निरोप आहे तो घेऊन नारद आलेले आहेत आणि ते म्हणतात की आता तुम्ही एका लोकोत्तर पुरुषाचा
व्यक्तिमत्व सांगणार, चरित्र गायन करा आणि ते काव्य स्वरूपात लोकांसमोर मांडा. तर ते म्हणतात की असा कोण लोकोत्तर पुरुष आहे बा? तर त्यांनी काही गुण स्वतः निवडले आणि ते गुण निवडल्यानंतर नारद म्हणतात तुम्ही सांगता त्याच्यापेक्षा आणि हे गुण आहेत, आणि असे सगळे गुण एकत्र येऊन जो कोणी नरपुंग हा शब्द आजकाल कोणी वापरत नाही परंतु सर्वोत्कृष्ट माणसासाठी नरपुंग असा शब्द वापरला जातो संस्कृत मध्ये. तर तो नरपिंग कोण हे जेव्हा नारद उत्तर देतात, प्रश्न वाल्मिकींचा आहे उत्तर नारदाचं आहे, त्यावेळेला त्यांनी जी काही गुणांची एक यादी तयार केली आहे, ज्याला जो रयात राहती है उसे यादी कहते, त्याला संस्कृत मध्ये सूची असा शब्द आहे. तर ती जी सूची आहे ती सूची आपण आता जाणून घेणार आहोत. तर वापरलं कोणी प्रश्न कोणी केलाय, वाल्मिकी विचारतात की वीर्यवान, धर्मवेत्ता, कृतज्ञ आणि सत्यवचनी. धर्मवेत्ता, धर्म म्हणजे आजच्या ज्या काही व्याख्या आहेत त्याच्यामध्ये नाही, तर आपलं कर्तव्य जाणणारा. बरोबर. माझा पुत्र धर्म आहे, माझा पती धर्म आहे, माझा राजधर्म आहे, माझा शेजार धर्म आहे, या अर्थाने तो धर्म शब्द आहे. आणि कर्तव्य हो, तुम्ही कोणत्या देवाची पूजा करता, कशा पद्धतीने करता, उकडी व्यवस्था का, आडवे झोपता, याच्याशी काहीही देणं घेणं नाही. सांगण्याचं तात्पर्य असं की तो वीर्यवान आहे, तो धर्म रहस्य वेत्ता आहे, म्हणजे कोणत्या कर्तव्यासाठी काय करावं लागतं हे सांगणं म्हणजे धर्म रहस्य जाणणं. तो कृतज्ञ आहे. बरोबर, केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणार आहे. कृतज्ञ म्हणजे मी काय केलं हे जाणणार. अच्छा. कृत जे झालेलं आहे त्याचं ज्ञान असलेलं, त्याचे ज्ञान असलेलं, त्याच्यामुळे कृतज्ञ या शब्दाचं आजचं जे आपण अर्थ घेतो, मी घेतला की केलेल्या उपकारांची जाणीव नाही, कोणी काय केलं त्याची जाणीव, त्याची जाणीव, त्याची जाणीव. आणि तो सत्यव्रती आहे. आता हे सगळं जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की हे गुण आजही तेवढेच लागू होतात की नाही. मग धर्माकर्त्या स्वीकारलेल्या व्रताचा आपत्कालीन परिस्थितीतही त्याग न करणारा. बरोबर. आता हा जो गुण आहे हा कशासाठी आवश्यक आहे, तर आजकाल आपण इंग्लिश मध्ये एक शब्द खूप आहे, ही इज अनपर्टर्ब्ड. अनपर्टर्ब म्हणजे कुठेही दोलायमान परिस्थिती त्याची नसते असा. तर धर्माकरता स्वीकारलेल्या व्रताचा म्हणजे आपलं कर्तव्य करण्यासाठी त्यानं जे काही त्याला करावं लागणार आहे ते तो कितीही आपत्काल असला तरीही ते करायचं थांबत नाही. आणि ते करत असताना स्वतःला, आपल्या जवळच्या व्यक्तींना, आपल्या आप्तांना, मित्रांना त्रास होऊ शकतो याची त्याला पूर्ण खात्री आहे, आणि तरीही तो ते व्रत सोडत नाही, त्याचा त्याग करत नाही, असा म्हणजे अनपर्टर्ब्ड. इंग्लिश मध्ये बोललो की लवकर कळत लोकांना. त्याच्यानंतर तो सदाचरण संपन्न आहे, म्हणजे त्याचं आचरण जे आहे, त्याचं जे वागणं आहे, त्याचं जे वर्तन आहे, त्याची जी बिहेव्हिअरल पॅटर्न आहे ती चांगलीच आहे. कधीही कुठे गैरवर्तन नाही, ठिसूळ नाही, ढासळणारी नाही. प्राणी मात्रांच्या हिताविषयी तो तत्पर आहे. कोणताही प्राणी असो त्याचा अधिकार जपण्याचं काम तो करतो, कारण अधिकार जपले की आपोआप हित जपलं जातं. त्यानंतर तो तत्ववेत्ता आहे, म्हणजे त्याला तत्वज्ञानाची जाणीव आहे, तो त्याला माहिती आहे, आणि तो समर्थ आहे, कारण हे सगळं करायचं तर अंगामध्ये आणि मनाचंही सामर्थ्य पाहिजे. याचं दर्शन झालं ना की लोकांना प्रसन्न वाटत. म्हणजे आज आपण ज्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लासेसमध्ये की बा पीपल शुड बी हॅपी विथ यू असं तुमचं व्यक्तिमत्व असलं पाहिजे,
तर ते व्यक्तिमत्व रामाचं होत, कारण त्याला पाहिलं की लोकांना आनंद व्हायचा, प्रसन्नता वाटायची, समाधान वाटायचं की हाच एक व्यक्ती आहे ज्याच्या ज्याच्यामुळे माझ्या मनात असलेल्या इच्छा पूर्ण होतील. विचार करा, हे सगळं आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये शिकवतो. आणि त्याच्यानंतर तो मनोनिग्रही आहे, म्हणजे एक बार मैंने अपने आप को वादा कर दिया तो मैं खुद की भी नहीं सुनता. हे सलमान खान म्हणतो ते हा आपल्याला आवडतं, हे करून दाखवलेलं आहे. त्यांनी थोडी थोडकी नाही 30 योजन म्हणजे 100 किलोमीटर 100 किलोमीटर म्हणजे भारत आणि श्रीलंका याच्यामधला जो समुद्र आहे 100 किलोमीटरचा आहे. मी चुकत नसेल तर ठीक आहे, हरकत नाही. तर तो ती जी योजना तेवढी तो त्यांनी सेतू बांधला आणि तो पलीकडे गेला. आणि आता नासाने सुद्धा हे मान्य केलेलं आहे की ही मानव निर्मित रचना आहे. याचा अर्थ असा की मानवाने तयार केलेली ही पहिली अशी रचना आहे ज्याच्यामध्ये सेतू बांधून समुद्र लांबल्या गेला. मला सांगा मनोनिग्रहाचं याहून उत्तम उदाहरण काय असू शकत? त्यानंतर तो क्रोधादी जे षडरिपू आहेत, काम क्रोध लोभ मोह याच्यावरती त्याचा सत्याचा संयम आहे. आणि तो तेजस्वी आहे, तो परोत्कर्षाविषयी मत्सर न बाळगणार आहे. म्हणजे उद्या समजा तुम्ही एक मोठी कार घेतली तर मला तुमचं कौतुक वाटेल, मला त्याच्याबद्दल तुमचा मत्सर वाटणार नाही. हे महत्वाचं असतं ना, म्हणजे ओनर्स ओनर्स सॉरी नेबर्स एनवी ओनर्स प्राईड असा प्रकार नाही आहे. तिथे तिथे इतरांच्या उत्कर्षाबद्दलही आनंद वाटणार, समाधान वाटणार, त्याचं त्याला संतुष्टी वाटणार असा तो व्यक्ती आहे. आणि मुख्य म्हणजे तो युद्ध काळात जर रागवला तर त्याच्या शत्रूची काही धडगत नाही. ते प्रत्येक ठिकाणी तर अशा असा कोणता माणूस आहे बा असं वाल्मिकी विचारतात. मग त्यांनी काय विचारलं? त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना नारद म्हणाले की तो मनोनिग्रही आहे, तो महद्वीर्यवान आहे. मनोनिग्रही म्हणजे मनानी अतिशय पक्का, कणखर, कुठेही इकडे तिकडे न वळणारा. महद्वीर्यवान म्हणजे ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात शौर्य आणि वीर रस असा दाटलेला आहे. तो तेजस्वी आहे, तो धैर्यवान आहे, म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये तो स्वतःचा धीर सोडत नाही. हा सर्वात महत्वाचा. तो जितेंद्रिय आहे, त्यांनी आपल्या 5ही इंद्रियांवरती त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. तो बुद्धिमान आहे, कोणाशी केव्हा मैत्री करायची आणि कोणाशी कधी वैर करायचं हे त्याला नक्की माहिती आहे. म्हणूनच त्यांनी सुग्रीवाशी मैत्री केली, त्यांनी जांबुवंताशी मैत्री केली, त्यांनी हनुमंताशी मैत्री केली, त्यांनी विभीषणाशी सुद्धा मैत्री केली. कारण हे सर्व लोक कुठे ना कुठेतरी आपल्या विचारधारेशी एकरूप होणारी व्यक्ती आहेत हे त्यांना नक्की माहिती होत. पण त्यांनी शत्रुता केली ती रावणाशी केली, कारण रावण हा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या नैतिक चौकटीत बसणारा नाही याची त्याला पूर्ण खात्री होती. तो नीतिज्ञ आहे. मी आता नैतिक चौकटीची गोष्ट केली त्यामुळे त्याला नीती आणि अनिती याचं पूर्ण ज्ञान आहे. आणि तो उत्कृष्ट वक्ता आहे, म्हणजे त्याला जे म्हणायचं ते तो ठाम स्पष्ट आणि निर्भीड शब्दात व्यक्त होतो. हे महत्वाचं आहे. पर्सनॅलिटी म्हणतात ती कशी, ती ही अशी. तो वैभवशाली आहे आणि तो शत्रुनाशक आहे. आता जंतुनाशक आपल्याला माहिती असतो, पण शत्रुनाशक म्हणजे काय? शत्रूचा नाश करणारा. मग पुन्हा तो सत्य प्रतिज्ञ आहे, म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्यच बोलणे ही त्यांनी प्रतिज्ञा घेतलेली आहे. त्याला एक खूप छान विशेषण वापरलं, सत्य संध. संध म्हणजे सोडलेला,
त्याचा संधी झालाय, त्याचा संधी झालाय, त्याला आपण सांधे म्हणतो ना, की जिथे दोन हार एकमेकांशी जोडलेली असतात आणि ती लवचिकही असतो, तो सांधा जो असतो तो लवचिक असावा लागतो. म्हणून आपण गुडघे मग पाय आपण जिथे जिथे ते हलवू शकतो, त्याचा वापर करू शकतो. म्हणून त्याला सत्यसंध असा शब्द वापरलेला आहे. प्रजाजनांच्या हिताविषयी तो तत्पर आहे, तो यशस्वी आहे, तो ज्ञान संपन्न आहे, तो पवित्र आहे आणि तो विनय देखील आहे. विनय आणि कृतज्ञता हे या एकाच नाण्याच्या दोन बाजू. कारण ज्याला कोणी काय केलं हे माहिती आहे, त्याच्याबरोबर विनयशीलच राहिले. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट केले, त्याच्यामुळे आपण आपल्या आई वडिलांबद्दल कृतज्ञच असतो. बरोबर आहे ना? तसंच आपण आपल्या मित्रांबद्दलही असतो, कारण त्यांनी वेळी वेळी आपल्याला साथ दिलेली असते. तो ऐश्वर संपन्न आहे, तो प्रजापालक आहे, शत्रुनाशक आहे, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. त्याच्यानंतर तो धर्मरक्षक आहे. म्हणजे ज्याची ज्याची जी जी काही काम आहेत, कर्तव्य आहेत, ती ती त्यांनी करावी आणि अशा लोकांचा तो रक्षण देण्याचं करण्याचं काम तो करत असतो. प्राणी समूहाचा परिपालन करणारा आहे. म्हणजे तो फक्त माणसांशीच प्रेमाने वागतो असं नाही, तर त्यातला पशु पक्षी आसपासचा सगळा जो आसमंत आहे त्याच्याविषयी त्यातला त्याला प्रेम आहे. म्हणजे आपण असं म्हणूया की एन्व्हायरमेंटलिस्ट आहे. म्हणूनच ती खारुताई पण त्याच्या मदतीला येते. त्याच्याबरोबर वानरसेना पण आहे आणि त्याच्याबरोबर अस्वल पण आहे. मग ती शबरी पण आली आणि जवळपास सगळेच लोक आले त्याच्या मदती करता. स्वधर्म आणि भक्त यांचं रक्षण करणार असून वेद आणि वेदांग यांचं तत्व जाणणार आहे. तर असा हा एकूण आदर्श पुरुष हा फक्त तेवढ्या पुरता नाही, तर त्याला त्याच्यात कौशल्य कोणकोणती आहे, ते त्याला धनुर्वेद येतो. आणि धनुर्वेद येतो म्हणजे कसा येतो, तर एक गोष्ट मला आठवते, ही रामायणातली आहे आणि त्या रामायणातल्या गोष्टीमध्ये सुग्रीवाला मदत करण्यासाठी तो म्हणतो की ठीक आहे, तर तू मला सांग तुला मी कशी मदत करू. तर सुग्रीव म्हणतो की मग माझा मोठा भाऊ जो वाली आहे त्यांनी मला सर्व प्रकारे परास्त केलेलं आहे आणि वालीमध्ये खासियत होती, वालीला एक सिद्धी प्राप्त होती, ती कोणती, तर त्याच्या शत्रूची त्याला सातपट प्राप्त व्हायची आणि त्याला मारू कोण शकेल, तर एका बाणाने एका रेषेत उभे असलेले सात ताल वृक्ष जो भेदू शकेल असा धनुर्धरच त्याला मारू शकेल. मग काय करायचं होतं, राम म्हणतो एवढं काय, मी मारून दाखवतो. आणि मग त्याने ते मारून दाखवलंय. हा आणि आपल्या सगळ्या शिल्पांमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दाखवलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ते पुन्हा पुन्हा आठवायला होतं. आणि मग काय होतंय की तो कर्क राशीचा आहे. आता सर तुमचा ज्योतिष शास्त्राचा इतका चांगला अभ्यास आहे, त्याच्यामुळे तुम्ही कर्क राशीचा पुरुष हा कसा असेल बरं याच्याबद्दलच वर्णन तुम्हीच आम्हाला सांगा. माझा खूप जास्त अभ्यास नाही आहे, परंतु कर्कराश ज्यांची असते त्यांचे बाहू अजानुबाहू असतात, स्कंध उन्नत असतात, कपाळ भव्य असतं, डोळे पाणीदार असतात आणि ज्याला आपण आजकालच्या भाषेत इम्प्रेसिव्ह असं त्यांचं व्यक्तिमत्व कर्कराशीच्या लोकांचं असतं. बरोबर आहे, बरोबर आहे. पण नारद सांगतात की त्याची हनवटी जी आहे ती मासल आहे, म्हणजे असं खूप टोपदार नाही आहे. आणि त्याच्या गळ्यावरती तीन रेघा आहेत, तीन वळ्या आहेत. कंठ कंठ जो असतो जसा पोपट्याचा असतो तसा, तशा कंठावरती तीन रेघा आहेत असं त्यांना म्हटलेलं आहे. आणि त्याचे ना तो असा रुंद खांद्याचा आहे, तो रुंद खांद्याचा असल्यामुळे त्याच त्याची छाती पण विशाल आहे, विशाल छाती असते मोठी त्यांची आणि त्यांनी ती कमवलेली पण आहे. बरोबर. त्याच्यानंतर त्याचं धनुष्य मोठ आहे, कारण की त्याचे अजानुबाहू आहेत. अजानुबाहूचा अर्थ काय होतो सर? जानू म्हणजे गुडघे, अजानू म्हणजे गुडघ्यापर्यंत पोहोचणार आहे, बाहू म्हणजे हात. उभा राहिल्यानंतर त्याचे हात पूर्ण गुडघ्यापर्यंत, आणि साहजिकच धनुष्याचे प्रत्ययच्या तो पुरेशी लांब होऊ शकेल. बरोबर, बरोबर. आणि त्याच्यामुळे त्याचे आणि मुख्य म्हणजे त्याचे जे खांदे जिथे आपल्या शरीराला जोडले जातात, तर
ते त्याची ती जी स्कंधरेषा आहे ती दिसत नाही, म्हणजे इतके त्याचे मासल खांदे असायला पाहिजेत. आणि हे वर्णन करत असतानाच त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्याचं मस्तक अतिशय विशाल आणि ललाट मुख्य म्हणजे ललाट म्हणजे कपाळ, तर कपाळ त्याचं फार छान आहे. आणि तो चालतो तेव्हा असं वाटत की प्रत्येक पावलावरती भूमी नमते त्याच्या समोर, हा एक महत्वाचा गुण आहे त्याच्यामध्ये. तो प्रतापी आहे आणि लक्ष्मीवंत आहे, म्हणजे श्रीमंत पण आहे, त्याच्या चेहऱ्यावरनं दिसतो. त्याचा देह अतिशय प्रमाणांकित आहे, म्हणजे आजानुभाव म्हणजे खरं तर खूप मोठे हात असतील त्याचे, परंतु बाकीचा देह त्याचा अतिशय प्रमाणात प्रमाणशीर आहे, प्रमाणबद्ध आहे. आणि त्याचे जे डोळे आहेत ते अतिशय सुंदर आहे, कारण तो कर्क राशीचा आहे. तुम्हाला मी आता एक गंमत सांगते की रामाचं वर्णन करताना राजीव लोचन, राजीव लोचन, त्याच्यानंतर वारिज पत्र नेत्रम, वारिज म्हणजे परत कमळच, तर कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे अतिशय रेखीव डोळे त्याचे आहेत. आणि हे विशेषण इतर कोणत्याही व्यक्ती करता वापरलेलं नाही, त्यामुळे ही हॅज गॉट व्हेरी इम्प्रेसिव्ह आईज. आणि त्यामुळे त्याला नुसते डोळे सुंदर असून नाही, तर त्याच्या त्या सुंदर डोळ्यांमुळे त्याचा एकूणच व्यक्तिमत्व अतिशय प्रसन्न झळाळत झालेला आहे. आणि तो त्याचा जो वर्ण आहे ना, तो तेजपुंज आहे, स्निग्ध आहे. काही लोकांची जी त्वचा असते ती कोरडी असते, ते वृक्ष असतात एकूणच वातावरणात वागण्यामध्ये. काही लोकांची असते ती ठीक नॉर्मल असते, आणि काही लोकांची स्निग्ध असते, तिच्यावर तुकीत म्हणतो. हा अशा अशा तो वर्णाचा आहे. आणि मुख्य गोष्ट अशी आहे की त्याच्याकडे बघितल्यानंतर सगळी शुभ लक्षणं तुम्हाला दिसतात. अशा प्रकारची व्यक्ती कोण आहे बा असं जेव्हा विचारलं, त्यावेळेला त्याचं उत्तर देताना हा सगळा खटाटोप झालेला आहे. तर हे करत असताना श्रीराम कोण, इक्ष्वाकू वंशाच्या दशरथ राजाच्या आणि कौसल्या राणीच्या पोटी जन्माला आलेला श्रीराम हे तुझ्या चरित्राचा चरित्र नायक झाला पाहिजे असं नारदांनी वाल्मिकींना सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या पर्सनॅलिटीचे ट्रेट्स लक्षात घेतल्यानंतर आपल्या असं लक्षात येतो की हा माणूस अष्टपैलू आहे. आणि आजकालच्या जगामध्ये देखील हेच सगळे गुण आवश्यक असतात. मल्टीटास्किंग करणारे आणि शिवाय सर्वांना आपल्यात संपादून घेणारे, सगळ्यांना बरोबर घेऊन एखादा उद्दिष्ट गाठणारे असे लोक हे नेहमी यशस्वी असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये चुका होतात, त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये असफलता आहे, परंतु त्या असफलतेवर मात करून दुःखाला आवरून जे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात चमू सकट तेच यशस्वी होतात. म्हणून आपल्या पूर्वजांनी श्रीरामाला आपला आदर्श दिलेला आहे. वा वा, खरं सांगायचं तर रामायणाची जन्माची कथा आम्ही अनेकदा वाचली आहे की तो वाल्याकोळी होता, त्याने नारदाला अडवलं, मग रामायण त्याला रामराम म्हणायला लावलं, तो मरा मरा म्हणत होता वगैरे वगैरे, आणि मग त्याने असलं. परंतु वाल्मिकीने त्याचे कोणते गुण पाहिले आणि नारदाने त्याचे कोणते गुण सांगितले याचं अत्यंत विस्तृत आणि सुरेख वर्णन तुम्ही आज आम्हाला सांगितलं. राम हा आपल्यासाठी आदर्श होताच, आणि मला असं वाटतं हा कार्यक्रम बघणाऱ्या लोकांना त्याच्या आदर्शत्वाची ग्वाहीच मिळेल आहे. आणि पलीकडे सगळेजण, एकच मिनिट सर, असं आहे की रामाबद्दल आक्षेप घेणारे खूप आहेत, परंतु माणूस आहे तर काही ना काहीतरी त्याच्या हातून वावग घडेल, परंतु काही गोष्टी स्वतःचा स्वार्थपणाला लावून इतरांच्या भल्या करता करणारी माणसं ही ह्या देशाचे आदर्श आहेत हे आपण विसरून चालणार नाही. कारण असं आहे की आपण पाहतो की बा
उत्तर रामायण जे वाल्मिकींनी लिहिलेलं नाही त्यात असं म्हटलेलं आहे की गर्भार सीतेला आपल्या पत्नीला त्यांनी वनवासात सोडून दिलं, परंतु लोकरंजन हा राजाचा पहिला धर्म आहे. लोकापवाद हा राजा आणि राणीच्या चारित्र्याबद्दल असू नये हा त्याचा पहिला नियम आहे. त्यामुळे तो लोकापवाद लोकांनी करू नये म्हणून त्याला सीते स्वतःच्या स्वार्थाला आणि आनंदाला बळी देऊन, म्हणजे त्याला तो जरी राजवाड्यात राहत असला तरी त्यांनी अतिशय तपस्वी असं जीवन तो जगला सीतेला सोडून दिल्यानंतर. बरोबर. तर अनेक विविध अशा उत्तम गुणांनी नटलेल्या या व्यक्तिमत्वाला आपण आज हात जोडून प्रणाम करूया. ही रामनवमी च्या साठी मी आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि तुम्हाला सुद्धा अनेक अनेक शुभेच्छा देतो. आपण आला त्याबद्दल धन्यवाद. वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारचे जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे, मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर महाजन मार्केट जवळ टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपूर. संपर्क साधा 86 05 24 50 80. लँडलाईन नंबर 07 12 25 67 74 7.